मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं तलावपळी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आलं. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळेत हे आंदोलन झालं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून आपला विरोध व्यक्त केला. याप्रसंगी परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या घटनेचे तीव्र शब्दात वर्णन करत सांगितलं की ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची भावना दुखावली गेली आहे. परांजपे यांनी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांना भावनिक वक्तव्य टाळण्याचं आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या विषयावर राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुर्घटनास्थळी पुन्हा शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. परांजपे यांनी पवारांच्या या भूमिकेचं समर्थन केलं आणि सांगितलं की अजितदादा कृतींवर विश्वास ठेवतात आणि त्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावलं उचलली आहेत. या आंदोलनात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूक निदर्शनं करत आहोत. ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे. माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी PWDचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे. कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे.